नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामध्ये भरतीसंदर्भात शासनाकडनं प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी या दोन्ही संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व लेटेस्ट अपडेट पाहण्यास मिळतील तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही सुरुवात आजच्या अपडेटला विद्यार्थ्यांसाठी नवीन अट पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस न्यायालयाचा निर्णय संपूर्ण माहिती काय आहे चला पाहू सविस्तर तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट दिसत आहे उमेदवारांना अर्ज मर्यादा घालणे म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो न्यायालयाने मॅटने दिलेला होता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उमेदवारांना अर्ज मर्यादा जी घातलेली आहे दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये ती अट म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा अशाच प्रकारची ही अट आहे त्या संदर्भात ही जी अट आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे ही जी अपडेट तुम्ही पाहत असाल ती अपडेट आहे दोन हजार एकोणावीसच्या संदर्भात आणि ही अपडेट आत्ता घेण्याचं कारण असं की या भरतीमध्ये देखील हा मुद्दा लागू आहे ही अपडेट लागू असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जी अठरा हजार दोनशे अठरा हजार तीनशे एकतीस पदांची जी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये बरेच विद्यार्थी आंदोलनं करत आहेत निवेदनं पाठवत आहेत सरकारला पत्र पाठवत आहेत की विद्यार्थ्यांना जी अट घालण्यात आलेली आहे तुम्ही एकच अर्ज करू शकता एका पदासाठी ही अट रद्द करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलनं करत आहेत आणि तुम्ही पाहिलेलं आहे पत्र देखील पाठवले जात आहेत निवेदनं पाठवत बरेच विद्यार्थी पाठवत आहेत सरकारकडे तर अशाच प्रकारची जी अट होती ती या अगोदरच्या भरतीमध्ये देखील झाली होती परंतु त्यामध्ये महत्त्वाचा असा बदल झालेला होता न्यायालयाने न्यायालयाने निर्णय दिलेला होता दोन हजार एकोणावीसची जी भरती दोन हजार एकवीसमध्ये पार पडली लेखी परीक्षा झाली तर या परीक्षेमध्ये पंधरा असे उमेदवार होते ज्यांनी पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेला होता आणि त्यांनी एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला होता हे जे पंधरा उमेदवार होते ते शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन्हींमध्ये बसले होते म्हणजेच पात्र ठरलेले होते आणि ते अंतिम निवड यादीमध्ये देखील आलेले होते म्हणजेच त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं परंतु या उमेदवारांना अचानक भरती प्रक्रियेतनं बाहेर काढलं गेलं होतं आणि कारण दिलेलं होतं की तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत आणि या हे कारण देऊन त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं भरती भरतीतनं त्यानंतर अशा उमेदवारांना न्याय मिळवण्यासाठी मॅटचा एक महत्त्वाचा निर्णय आला मॅटने निर्वाळा दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता असे जे पंधरा पोलीस शिपाई चालक जे होते त्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले होते आणि कारण त्यांनी सांगितलेलं स्पष्टीकरण सांगितलेलं होतं की ज्याप्रमाणे खासदार आमदारांना संधी आहे फॉर्म भरण्यासंदर्भात तर ती संधी उमेदवारांना का नाही जर खासदार आणि आमदार इतर ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतात तर मग हेच वि हाच जो नियम आहे तो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण वर्गाला उमेदवारांना का नाही अशा प्रकारचा त्यांनी एक प्रश्न देखील यामध्ये विचारलेला होता आणि याच नि निर्णयानुसार तुम्ही पाहू शकता की दोन हजार एकोणावीसच्या भरतीमध्ये म्हणजेच दोन हजार एकवीसमध्ये जी भरती प्रू पूर्ण झाली त्या भरतीमध्ये अशा पंधरा उमेदवारांना परत नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेले होते आणि आता हाच मुद्दा परत आपल्याला पाहण्यास मिळत आहे की दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये दे देखील विद्यार्थ्यांना अट घालण्यात आलेली आहे तुम्ही फक्त एकच अर्ज करू शकता एका, एका पदासाठी तर विद्यार्थ्यांनी या अटीला विरोध केलेला आहे ही अट रद्द करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे आणि ही मागणी योग्य आहे वारंवार मी सांगत आहे ही मागणी योग्य आहे तीन वर्ष भरती झाली नव्हती आणि आत्ता भरती झाली आहे तर विद्यार्थ्यांना नवीन नवीन काहीतरी अटी घालून त्यांचं जे खच्चीकरण आहे ते केलं जात आहे या अगोदर अशा प्रकारच्या अट नव्हती दोन हजार एकोणावीसच्या भरतीच्या अगोदर विद्यार्थी असे कुठलीही अट नव्हती की ज्यामध्ये फक्त एकच फॉर्म ते भरू शकत होते आणि अशाच प्रकारची प्रोसेस पुन्हा हो करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारची माहिती आहे ही अपडेट दाखवण्याचं कारण एकच होतं की मॅटने देखील ही जी अट आहे ती रद्द करण्यासंदर्भात म्हणजेच या संदर्भात कोणती अट तर एक अर्ज करण्याची जी अट होती त्या अटीला स्पष्ट शब्दामध्ये विरोध केलेला होता तर मग आता सरकारने या निर्णयाचा नक्कीच विचार करण्याची गरज आहे आणि ही अट शिथिल करण्याची गरज आहे जेणेकरून या अटीचा ही अट रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत बरेच विद्यार्थी एका जिल्ह्यामध्ये फॉर्म अनेक जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरतात एका जिल्ह्यांमध्ये काही मार्कानुसार किंवा काही पॉईंटनुसार जातात आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होतं तर अशा प्रकारे एकतर आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली नव्हती आणि आत्ता ही एवढी मोठी भरती झालेली आहे यानंतर कधी भरती निघेल हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे जेणेकरून त्यांचे स्वप्न पूर्ण होतील त्यांना वर्दी जी मिळवायची आहे ती यावर्षी शंभर टक्के ते मिळू शकतील सर्वांना समान संधी देण्यात यावी ज्याप्रमाणे खासदार आमदारांना संधी आहे ती संधी उमेदवारांना देखील मिळाली पाहिजे तर भाऊ या अटी संदर्भात सरकारकडनं काय निर्णय येतो शंभर टक्के यासंदर्भात काही ना काही सकारात्मक निर्णय आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत या अटी संदर्भात आणि अशी कुठलीही अपडेट आली की तात्काळ कळवली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे ते म्हणजे चॅनलसोबत राहायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून नंतर तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट मिळत राहतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा सराव करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीच्या संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यात येतील आणि चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो तुमचा त्या ठिकाणी कवर करून घेतला जाणार आहे आणि आजपासून आपण आपल्या टार्गेट स्पर्धा परीक्षा या यूटूब चॅनल यूट्यूब चॅनलवरील जे कम्युनिटी टॅब आहे त्या कम्युनिटी टॅबमध्ये चालू घडामोडीचे लेटेस्ट क्वेश्चन घेण्यास सुरुवात केलेली आहे जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या तुमचा जर तुम्ही आपल्या कम्युनिटी टॅबमधील चालू घडामोडी या विषयावरील प्रश्न पाहिले तर तुम्हाला पोलीस भरती दोन हजार बावीसच्या जे सामान्य ज्ञान किंवा लेटेस्ट अपडेटमध्ये चालू घडामोडी हा जो विषय असतो त्यातील तुमचा एकही प्रश्न जाण्याची शक्यता नाही तुम्हाला लेटेस्टमधलेच प्रश्न आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील जे की शंभर टक्के येण्याची शक्यता आहे पोलीस भरती दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेमध्ये तर अशा प्रश्नांचा नक्की सराव करा अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मग कम्युनिटी टॅबमध्ये जावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद